बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या एका आरोपीला पनवेल परिसरातून अटक करण्यात आली आहे. वन्यजीव प्राणी संरक्षक कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. जितेंद्र खोतू पवार उर्फ संजू असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पनवेल परिसरातील कर्नाळा अभयारण्य भागात अनेक प्राणी प्रजाती आढळतात. या प्राण्यांची शिकार करून त्यांच्या अवयवांची तस्करी करण्याचे प्रकार घडत असून त्यांना आळा घालण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहे. त्या अंतर्गत 28 फेब्रुवारीला गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेल येथे कार्यरत असलेले पोलीस हवालदार अनिल पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की खारपाडा टोलनाका जवळील वैष्णवी हॉटेल जवळ एक इसम बिबट्याची कातडी अनधिकृतरित्या जवळ बाळगून विक्री करण्यासाठी येणार आहे. त्या अनुषंगाने मिळालेल्या बातमीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी एक पोलीस पथक तयार करून ज्या ठिकाणी संशयित व्यक्ती येणार होता त्या ठिकाणी सापळा लावला. यावेळी एक इसम त्याचे उजव्या खांद्यावर बॅग लटकवून खारपाडा ब्रिज बाजूने खारपाडा टोलनाक्याकडे येत असताना दिसला. त्याला पाहताच सोबत असलेले बातमीदारांनी ठरल्याप्रमाणे इशारा केला असता पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले आणि त्याची झाडा झडती घेतली असता त्याच्याकडे बिबट्याची कातडी आढळून आली. याबाबत नवीन पनवेल पोलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षण अधिनियमनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या आरोपीने ही कातडी कोठून आणली, बिबट्याला स्वतः मारले की अन्य कोणी ठार केले, यापूर्वी असा प्रकार आरोपीने केला आहे का, याबाबत तपास सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त यांनी दिली आहे. पनवेलची आमची क्राईम ब्रांचची युनिट 2 टीम जी आहे, रवींद्र पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम, APF हडतरे आणि आमचे बाकी सर्व अंमलदार यांना इन्फॉर्मेशन मिळाली की एका मारलेल्या बिबट्याला त्याची स्किन जी आहे ती विक्रीकरता इलिगली नवी मुंबईच्या हद्दीमध्ये एक व्यक्ती येणार आहे. आम्ही त्याच्याबद्दल ट्रॅप लावला आणि पनवेल तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्या व्यक्तीला अटक केली. त्याच्याकडनं आम्हाला एका बिबट्याची स्किन मिळाली. त्याला बिबट्याला कोणी मारलं नक्की आणि याने कुठनं मिळवलं याची जेव्हा माहिती घेतली तेव्हा आरोपी जितेंद्र पवार हा राहणारा मंडनगड रत्नागिरीचा आहे. त्यांनी ज्यांनी या बिबट्याची शिकार केली असा अटक आरोपी सोनू वाघमारे यालासुद्धा आज आम्ही ताब्यात घेतलेला आहे. त्या शिकार करण्याकरता वापरलेली गन हीसुद्धा आम्ही जप्त केलेली आहे. त्याचप्रमाणे नखं, जी नखं बिबट्याची काढली होती आणि विक्री करणार होती इल्लिगल, ती सुद्धा जप्त झालेली आहे. पनवेल तालुका पोलीस स्टेशनला वन अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.